खरबडी येथे ऑटो पॉवर सौर ऊर्जेचा प्रकल्प सुरू केलेला आहे। त्यांनी शेतकऱ्याकडून अल्पशा दरामध्ये शेती 50-25 वर्षासाठी गहाण ठेवली असून त्याच्यामध्ये हा प्रकल्प राबवताना शेतकऱ्यांनी त्यांना फक्त भाडेतत्वावरती जमीन दिलेली आहे। त्याच्या त्यामध्ये भाडेतत्वावर दिलं असताना त्यांनी त्याच्यामध्ये मोठमोठा रोड टाकत आहे, तो रोड टाकत आहे त्यांचं काही आम्हाला म्हणणं नाही आहे, परंतु शेतकऱ्यांचे जे शेतरस्ते आहेत ते शेतरस्ते ते मोठमोठ्या वाहनाने आणि त्यांनी खरप वगैरे 400-500 ट्रीप ह्या खरप उत्खनन केलं आणि ते त्या रोडनं वाहून अवैध उत्खनन करून त्या रोडनं वाहून आम्ही त्यांना त्यांच्याशी विचारणा केली असता ते आम्हाला काही रस्त्याचं घेणं देणं नाही, आम्हाला काही करायचं नाही या पद्धतीने त्यांनी उडावडीची उत्तर दिली। आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडामध्ये शेतकऱ्याचा एवढा रस्ता खराब केला आहे की त्या रस्त्याने जाता जाणं शेतकऱ्याला मुश्किल झालेलं आहे। गाडी बंडी फसत आहे, शेतकऱ्याचा माल शेतामध्ये आज पडून आहे, सोयाबीन मक्का कापूस तो थोडासा काही पाण्याने पहिले शेतकऱ्यावर भडीमार केलेला असताना जो काही थोडा माल शिल्लक आहे तोही शेतकऱ्याच्या घरामध्ये आणता येत नाही, एवढा रस्ता आज रोजी खराब केलेला आहे। तिथून गाड्या बैल जाणेसुद्धा मुश्किल झालेलं आहे, पायदल चालणे मुश्किल झालं आहे, तर गाड्या बैलाचा विषयच नाही आहे। 10 किलो वजनही डोक्यावर घेऊन आपण येऊ शकत नाही आणि एवढा मोठा त्रास करूनही जो 2 वर्षाच्या अगोदर हा जो रस्ता पांधणमधून तयार केलेला होता, अगदी सुसरीत चांगला रस्ता होता, शेतकऱ्यांना जाण्या येण्याची चांगली सोय होती, परंतु आज जर त्या रस्त्याने पाहिलं तर कंबर कंबर इतकाले बैल फसतात, टोंगाटोंगा माणसं फसतात, जाणेही अवघड झाले। शेतात जावं कोठे, कशा रस्त्याने जावं हा मोठा एक शेतकऱ्यापुढे प्रश्न आहे। सोबतच या लघु प्रकल्प म्हणून प्रडक प्रकल्प या गावाच्यातून जातो, गावात शिवारमध्ये त्यांच्या सर्व पाट केलेले आहेत, त्या पाटही सर्व उद्ध्वस्त केलेले आहे, कोणतीही यंत्रणा काही म्हणायला तयार नाही। जमीन पाटबंधारे विभागाने स्वतः शेतकऱ्याकडून पहिले अधिग्रहण करून त्याचा मोहमदला दिलेला आहे, ती जमीन पाटबंधारे विभागाची आहे, परंतु पाटबंधारे विभागही त्यांना कोणत्याही प्रकारचं अडखळ घालत नाही, यामुळे काही आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे असं आम्हाला वाटतंय। म्हणून शासनाने ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालावं आणि असं लक्ष नाही घातलं तर पूर्ण गाव ही येणाऱ्या काळामध्ये जर असं कोणत्याही प्रकारचं शासना शेतकऱ्याला जर ती पावर विकासाचा धडे शिकवला जातो म्हणतात आणि त्याच्यातून जर आम्हाला शेतकऱ्याला नुकसान होत असेल, आमचं आलेला तोंडी घात जर ही कंपनी हिसकावून घेत असेल, तर आम्ही सर्व गाव मिळून त्यांचा उठाव केल्याशिवाय राहणार नाही आणि शासनाला सळोकी पळोकी करण्याशिवाय राहणार नाही।